नमस्कार, मी प्रशांत सुदाम गर्दे। आजचा विषय आहे शारीरिक शिक्षण आणि त्यातील घटक आहे हॉकीतील ड्रिबलिंग कौशल्य शिकणे। त्यासाठी आपल्याला घरी साहित्य काय काय लागणार आहे? काठी। मी अशा प्रकारची एक काठी घेतलेली आहे। तुम्ही घरी जी काठी असेल त्या काठीचा उपयोग करायचा आहे। त्यासाठी दुसरं वस्तू लागणार आहे बॉल। मी या ठिकाणी दोन बॉल घेतलेले आहेत। लहान लहान मुलं जी आहेत त्यांनी मोठा बॉल वापरायचा आहे आणि मोठी मुलं जी आहेत त्यांनी लहान बॉल वापरायचा आहे। आता अजून वस्तू काय लागणार आहे? पाण्याची बॉटल किंवा डबे। मी या ठिकाणी त्रिकोण ठेवलेले आहेत, कोण ठेवलेले आहेत ह्या अशा पद्धतीने रचना केलेली आहे। तसंच या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॉटल आहे, डब्बा आहे, डब्बा आहे, बॉटल आहे, डब्बा आहे, बॉटल आहे। ही रचना अशा पद्धतीने करायची आहे। तुमच्या घरामध्ये जे साहित्य असेल त्याचा वापर करून घ्यायचा आहे आणि ही अशा पद्धतीने रचना करायची आहे। या ठिकाणी मी अशा पद्धतीचे गोल पोस्ट तयार केलेला आहे। हे गोल पोस्ट आहे। मी आता लहान मुलांसाठीचा जो बॉल आहे मोठा बॉल तो या ठिकाणी वापरणार आहे। दुसरा बॉल आहे मी तो बाजूला ठेवलेला आहे। मी इकडनं सुरुवात करणार आहे। बॉल अशा पद्धतीने ढकलायचा आहे। इकडे आल्यानंतर पुन्हा विरुद्ध दिशेने गोल पोस्टकडे मी बॉल घेऊन जात आहे आणि अशा पद्धतीने मी गोल पोस्टमध्ये बॉल मारणार आहे। हे मुलांनी पुन्हा पुन्हा 4 ते 5 वेळा ही कृती करायची आहे। धन्यवाद।